वंजारी समाज उत्कृष्ट मंडळाच्या सौ सुमती त्र्यंबक उगलमुगले यांचे दिनांक 4 जून रोजी दुःखद निधन झाले, त्याबद्दल आज वंजारी समाजाचे अध्यक्ष मारुती शेठ उगलमुगले हे आपल्यासोबत आहेत, हे श्रद्धांजली अर्पण करतात, त्यांच्याकडनं जाणून घेऊ. उपस्थित सर्व समाज बांधव बंधू आणि भगिनींनो, उगलमुगले परिवार, कांगणे परिवार, आपल्या सर्वांना कल्पना आहे, संपूर्ण वंजारी समाज उत्कर्ष मंडळ मुंबई या संस्थेच्या वतीनं आज दिनांक 16/6/2020 रोजी सुमनताई उगलमुगले यांच्या 13व्या निमित्त आपण या ठिकाणी शोकसभा आयोजित केलेली आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारची शोकसभा आयोजित करतो आहे ऑनलाईन. काही मान्यवरांच्या आणि समाजबांधवांच्या शोकसंदेश व्हॉट्सअपवरती देखील घेतो आहे आणि थोड्या लोकांमध्ये जय हनुमान प्रासादिक भजन मित्रमंडळ संतोषनगर यांच्या सौजन्याने आणि संपूर्ण वंजारी समाज उत्कर्ष मंडळ मुंबई महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने ही शोकसभा आज या ठिकाणी आयोजित केली. खरोखर फार मोठी उणीव किंवा पोकळी समाजामध्ये निर्माण झाली ती सुमनताई उगलमुगले यांच्या निधनाने. 13 दिवसापूर्वी दिनांक 4/6/2020 सायंकाळी 5:21 त्यांची ज्योत अनंतात विलीन झाली आणि सगळ्या समाजबांधवांवरती आणि नातेवाईकांवरती एक दुःखाची शोककळा पसरली. आमचा विश्वास देखील बसत नव्हता, पण नंतर फोनवरून शहानिशा केल्यानंतर शेवटी नियतीच्या पुढे कोणाला जावत नाही अशा ह्या सुमती उगलमुगले काळाच्या पडद्याआड झाल्या. त्या मूळच्या हांगेवाडीच्या भागोजी कांगण्यांच्या सर्वात मोठ्या सुकन्या. त्यांचा परिवार फार मोठा, 4 बहिणी आणि 6 भाऊ. भाजी गल्लीतील सुप्रसिद्ध व्यापारी शिवाजी कांगणे यांच्या त्या भगिनी. त्या एक आदर्श माता, आदर्श शिक्षिका आणि आदर्श मार्गदर्शिका देखील होत्या. मंडळ स्थापन झालं 1996 त्याच्या अगोदर देखील त्यांचं समाजकार्य चालूच होतं. त्या मंडळामध्ये आल्या, कुठल्याही पदाची त्यांना अपेक्षा नव्हती. आम्ही त्यांना अध्यक्ष उपाध्यक्षपद देखील देऊ करत होतो, पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला मार्गदर्शन करील, मी सल्ला देईल, माझ्या सल्ल्यानुसार तुम्ही काम करत राहा. आणि आम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार गेल्या 25 वर्ष काम केलं आणि आमची मनोकामना पूर्ण झाली. महाराष्ट्रामध्ये अनेक वधूवर सूचक मेळावे, सामुदायिक युवा सोहळे, समाजाची दूरध्वनी पुस्तिका, वधूवर पुस्तिका, अर्धवार्षिक अंक, यात सुमन उगलमुगलेंची फार मोठी साथ आम्हाला मिळाली. आणि गेल्या 6 वर्षापासून आम्ही नाशिकला वंजारी भवनचं काम हाती घेतलं. जवळजवळ 5 करोडची वास्तू तयार झाली. त्या वास्तूसाठी निधी संकलन ते स्वतःचं योगदान, असा मोठा शहाचा वाटा सुमन उगलमुगले यांचा आहे. नुकतंच 2 वर्षापूर्वी त्या वास्तूचा उद्घाटन सोहळा त्या वेळच्या आपल्या मंत्री महिला बाल विकास आरोग्यमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळेला समाजातील सर्व मान्यवर मंडळी उपस्थित असताना संपूर्ण वंजारी समाज उत्कर्ष मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं व कामाचं कौतुक सौ पंकजा मुंडे यांनी केलं. त्याचप्रमाणे बाळासाहेब सानप पण त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. शीतल सांगळे होत्या, आमदार फरांदे होत्या, आमदार सीमा हिरे होत्या आणि सर्व समाजबांधव नाशिकमधला मोठ्या संख्येने उपस्थित होता.
का मुंबईच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये येऊन काहीतरी करून दाखवलं, हा एक मोठा आदर्श समाजापुढे ठेवला गेला। हे केवळ सुमनताईसारख्या, सुनंदाताई सानपसारख्या, भीमाजी आवाडांसारखे, रमेश उगले, सुरेश सांगळे, जयवंत आवाड, सुरेश लांडगे, सुरेश आमचे सुभाष सांगळे, मधुकर कांगणे, वंदना दराडे, आशिया सर्व कार्य रमेश उगले जे मंडळाचे संस्थापक संस्थापक किंवा सर्वे सर्व आहे, त्यांचं एक काहीतरी मनोकामना पूर्ण झाली। हे एकट्याचं काम नसतं, मंडळाचे खजिनदार बबन गंदास आहे, त्याचप्रमाणे योगेश कराड आहे, खूप खूप या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं पाठबळ लागलं। म्हणूनच आम्ही महाराष्ट्रामध्ये चांगले उपक्रम केले। दापूरसारख्या ठिकाणी 6 वर्ष 25 लग्न 30 लग्न सामुदायिक पद्धतीने लावले, त्यामध्ये सुमनताईंचा फार मोठा सिंहाचा वाटा होता। त्याचप्रमाणे वर्षातून 2 वधूवर सूचक मिळावे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केले असता आवर्जून सुमनताई ह्या मुलामुलींचे फॉर्म वाचण्यासाठी असायच्या, त्यांना साथ असायची। वंदना दराडे, संगीता धात्रक, सुनंदा सानप, तर अशा या एक थोर समाजसेविका आम्हाला मार्ग दाखवून गेलेल्या आहे। त्यांची उणीव ही नेहमीच मंडळाला भासत राहील। त्यांच्या पश्चात 3 मुलं आहे आणि सुकन्या आहे, चंद्रशेखर आहे, कॅप्टन संजय आहे, त्यांची बहीण भाऊ सर्व उच्च शिक्षित आहेत, पण समाजासाठी फार मोठं योगदान आहे। तर हा एक समाजाला आदर्श आहे। हा आदर्श जर आपण सर्वांनी आचरणात आणला तर खरोखर समाजाची प्रगती होईल। सुमनताईंच्या पावलांवरती जर आपण थोडंफार चालण्याचा प्रयत्न केला, समाजसेवा हा फार मोठा परमार्थ आहे, तर खरोखर आपल्याला पंढरपूरचं दर्शन किंवा विठ्ठलाचं दर्शन झाल्याचं समाधान वाटतं। मंडळाचे कार्यकर्ते ज्या वेळेला विद्यार्थी कौतुक सोहळा हंगेवाडीसारख्या ठिकाणी वधूवर सूचक मेळावे संगमनेरसारख्या ठिकाणी आयोजित केले असताना मारुती कांगणे व सुमन उगल मुगले यांचं फार मोठं योगदान त्या कार्याला असायचंच, कळत न कळत डायरेक्ट इनडायरेक्ट ते आम्हाला फार मदत करायचे। नाशिकच्या वंजारी भवन वास्तूमध्ये त्यांनी उद्घाटन प्रसंगी सुरुवातीला 11,000 रुपये दिले होते, पण उद्घाटन प्रसंगी त्यांच्या काय मनात आलं, लगेच त्यांनी सांगितलं माझ्यातर्फे 1,00,000 रुपये घ्या, आणि त्यांनी तो चेक आम्हाला मुंबईला आल्या लगेच त्यांनी तो 1,00,000 चेक मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्त केला। अशी म्हणजे मनाने श्रीमंत भगिनी खरोखर सोडून गेल्यामुळं मंडळाची आणि कार्यकर्त्यांची खूप मोठी हानी झालेली आहे। तर मी संपूर्ण वंजारी समाज उत्कर्ष मंडळाच्या वतीने त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या परिवाराला, त्यांच्या मुलामुलींना विनंती करतो का तुम्ही पण या मंडळामध्ये सहभागी व्हा आणि खारीचा वाटा म्हणून जसं सुमनताईंनी योगदान दिलं तसं योगदान दिलं तर सुमनताईंची पोकळी भविष्यामध्ये निश्चितच भरून निघेल आणि आम्हाला फार मोठा एक आधार लाभेल अशी मी त्यांच्या परिवाराकडून अपेक्षा करतो। नुकताच त्यांचा दसक्रिया पनवेल येथे झाला, त्याच्या अगोदर त्यांचं हस्तीपूजन आणि हस्तीपूजन तिगावला झालं आणि हस्तीविसर्जन सिन्नरला गंगेमध्ये झालं, सर्वांनी व्हॉट्सअपला बघितलेच आहे। आपण सर्वजण त्यांच्या अंत्यविधीला किंवा दसक्रियेला जरी उपस्थित राहिलो नाही तरी आपण मनाने काया वाचा आणि मानसे अहिंसेचे ते रूप जाण,
तर अशा प्रकारे मनाने आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे. सुमा आखून दिलंय का ती स्त्री असो अगर पुरुष असो, पुरुषच मोठं कर्म करतात अशातला भाग नाही, कर्माने मनुष्य श्रेष्ठ ठरतो. गीतेमध्ये एक श्लोक आहे, स्वे स्वे कर्माने अभिरत नरः स्वयंसिद्धी लभते सो कर्म निरंतः यथा विद्यन्ति तत श्रुणः. स्त्री अथवा पुरुष काळा असू अगर गोरा असू, गरीब असू अगर श्रीमंत असू, तो आपल्या कार्याने मान होत असतो आणि त्याची कीर्ती पाठीमागे शिल्लक राहते. अशा ह्या सुमंताई आज आपल्यामध्ये नाही आहे, अनंतात विलीन झाले आहे, पण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं नाव मंडळ कधी विसरणार नाही. आणि त्यांनी असं हे महान कार्य केलेलं आहे तर मी त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. आणि येथे माझे कर जुळती सर्व मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना 2 मिनटं आता सर्वांनी उभं राहायचं आहे आणि स्तब्ध उभं राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची. तारा